म्हणून विनेश फोगाटबाबत अशक्य वाटणारी गोष्ट घडली. सर्व ज्योतिषप्रेमींचं मनापासून स्वागत. ग्रह त्यांचं कार्य करतात. अनेक वेळा अनेक गोष्टी आपल्याला अशक्य वाटत असतात, पण ग्रह त्यांचं काम करतात तेव्हा आपल्या लक्षात येतं की अरे हो, ग्रहांनी त्यांचं कार्य केलेलं आहे. अशीच एक घटना नुकतीच घडली, ती म्हणजे विनेश फोगाट यांच्याबद्दल. एक परिपूर्ण आत्मविश्वास होता, त्याला अति आत्मविश्वास म्हणावा का तर तसंही नाही. फोगाटला आणि फोगाटबद्दल देशवासियांना कॉन्फिडन्स होता, तो योग्य कॉन्फिडन्स होता. असं असताना एका रात्रीत घटना बदलते, जे कधीही अपेक्षित नसतं असंच काहीतरी समोर येतं. त्यावेळी त्याला एक निश्चितच कारण असतं. या कारणाचा आपण अभ्यास करू शकतो किंबहुना करायला हवा. अशा छोट्या मोठ्या घटनांमधून माणसाला खूप काही कळत असतं आणि अभ्यासाचा एक भाग म्हणून आपण त्या गोष्टीकडे पाहत असतो. गेल्या 2-3 दिवसात सारखे मेसेज येत होते, मॅडम विनेश फोगाटसोबत असं का झालं? आमचे प्रेक्षक हे आमच्यासाठी महत्त्वपूर्ण असतात. तुमचे प्रश्न हे विचार करायला लावणारे असतात, तसंच ते आमच्या अभ्यासासाठी देखील उपयुक्त असतात. तुमचे प्रश्न सार्वजनिक असतात, वैयक्तिक नसतात, त्यामुळे तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरं देण्याचा मी नेहमीच प्रयत्न करत असते. म्हणून तातडीने हा व्हिडिओ बनवायला घेतला. आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळणारी भारतीय महिला कुस्तीपटू विनेश फोगाट सध्या देशभरात एकच चर्चा आहे. विनेशने ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकण्यासाठी प्रचंड मेहनत घेतली. तिला संपूर्ण भारतीयांचा पाठिंबा होता, तिच्यासोबत सद्भावना होत्या. असं सर्व असताना एका रात्रीत घटना बदलली. ती का बदलली? त्यास अनेक कारणं असू शकतात, पण विनेशची पत्रिका जेव्हा आपण पाहतो तेव्हा ती विशेष बाब असते. पत्रिका आणि ग्रह यांनी त्यांचं कार्य केलेलं असतं आणि त्याचे प्रभाव आपल्यासमोर आलेले असतात. विनेशची पत्रिका ही मीन राशीची आहे. मीन राशीचा स्वामी गुरु आणि तिला महादशा शुक्राची सुरू आहे. गुरु आणि शुक्र यांच्यात नैसर्गिक शत्रुत्व आहे. खरं तर तिला जे यश मिळत आहे ते प्रचंड आहे, परंतु तिची पत्रिका जेव्हा आपण पाहतो तेव्हा अजून एक बाब लक्षात येते की भविष्यात तिला खूप मोठा राजकीय सपोर्ट मिळणार आहे, किंबहुना तिला एखादं मोठं राजकीय पद मिळण्याची शक्यता निर्माण झालेली आहे. हा देखील ग्रहांचा कार्य करण्याचा एक मोठा प्रकार असतो. परिवर्तन हा निसर्गाचा नियम आहे. तसंच दशा महातशांच्या कालावधीत यश अपयशाचे चक्र हे आपल्या कर्माच्या गतीनुसार सुरू राहते. आपण जर योग्य कर्म केलं तर चांगलं फळ आणि चुकीचं कर्म केलं तर अशुभ फळ, असं हे कर्माच्या गतीचं फळ आहे. सुरुवातीला खूप मोठं अपयश पदरी पडणं, त्यानंतर मोठं यश मिळणं, या पद्धतीने देखील ग्रह कार्य करत असतात. तिची ही मीन राशीची पत्रिका आहे. राशीस्वामी तृतीय स्थानातून प्रवास करीत आहे. त्यात शत्रूची म्हणजे शुक्राचीच महादशा सुरू असून शनीची अंतर्दशा आहे. शनिदेव जसं आपल्याला माहिती आहे सध्या कुंभ राशीतून त्यांचा प्रवास सुरू आहे आणि विनेशच्या मूळ पत्रिकेत देखील शनिदेव तिच्या कुंभ राशीत आहे. त्यावरून गोचर शनीचा प्रवास सुरू आहे. विशेष बाब म्हणजे गोचर शनी वक्री असून मूळ शनीच्या दिशेने तो वाटचाल करत आहे. ही घटना असते ती जास्त तीव्रता दाखवते, म्हणजे गोचरचा शनी आता 23° मागे जात आहे आणि तिच्या मूळ पत्रिकेत शनी 15° पुढे जात आहे. त्यामुळे एक विरोधाभास इथे तयार झाला आणि त्याची तीव्रता आली. शनी हे न्यायाधीश आहे, त्यांना विश्वाचा न्यायाधीश म्हटलं जातं, त्यामुळे इथे एक शक्यता असते. कधीतरी घडलेली एक घटना देखील याला कारणीभूत ठरते, कारण एखादा ग्रह वक्री जेव्हा होतो तेव्हा त्याची राहिलेली कामं पूर्ण करायची असतात. म्हणजे शनिदेव पुढे जात होते आणि त्यांच्या लक्षात आलं की आपली राहिलेली कामं पूर्ण करायची आहे. मग शनिदेवांचं कार्य काय? तर प्रत्येकाला न्याय देणं, प्रत्येकाला त्याच्या कर्माची फळं प्राप्त करून देणं, शुभ कर्माची शुभ आणि अशुभ कर्माची अशुभ. अशा स्थितीमध्ये काय असतं ना,
शनिदेव जेव्हा वक्री असतात तेव्हा कळत न कळत मागे घडलेली घटना तीव्रतेने समोर येण्याची शक्यता नाकारता येत नाही. अजून इथे एक विभाग येतो, तो म्हणजे कॉन्फिडन्स. हा थोडा ओव्हर कॉन्फिडन्समध्ये रूपांतरित होतो. तिच्या मीन राशीत सध्या राहूचा गोचर प्रवास सुरू आहे. राहू हा अग्रेसिव्ह, राहू म्हणजे धडाडी, राहू म्हणजे मी मिळवणारच असा सगळा राहूचा अवतार आहे. आणि जेव्हा तो चंद्रावरून प्रवास करतो तेव्हा तो अग्रेसिव्हनेस प्रचंड वाढवून टाकतो, कॉन्फिडन्सही वाढवून टाकतो. अशा वेळेत हा राहू अनेक वेळा बुद्धी भ्रमित करतो, कारण भ्रम म्हणजे राहू. कदाचित शक्यता अशी असेल की तिने 53 किलोचा गट न निवडता 50 किलोचा गट निवडला, त्यावेळी राहू तिच्या मनावर प्रभाव केला. चंद्र म्हणजे मन आणि राहू म्हणजे भ्रम. मनावरून भ्रमाचं गोचर सुरू असल्यामुळे तिथे भ्रमाची एक स्थिती निर्माण होते आणि तेव्हा निर्णय चुकण्याची शक्यता निर्माण होते, कारण राहू माणसाला भ्रमित करतो आणि अटॅचमेंट, अग्रेसिव्हनेस या सगळ्या गोष्टी निर्माण करतो. एरवी समतोल साधणारी व्यक्ती देखील जेव्हा राहू मूळ चंद्रावरून गोचर करत असतो तेव्हा कळत न कळत त्याच्या मनाचा निर्णयाचा समतोल बिघडतो आणि निर्णय चुकण्याची शक्यता निर्माण होते. अजून एक बाब जेव्हा आपण पाहतो तेव्हा हे सर्व ज्या रात्री घडलं त्या रात्री चंद्र आणि केतू यांची एक अंशात्मक युती होती आणि ही युती बऱ्यापैकी नकारात्मक प्रभाव निर्माण करणारी होती. या सगळ्यांमध्ये गुरुचं एक कार्य असतं, ते म्हणजे वृद्धी. तिच्या पत्रिकेतला गुरु वृषभ राशीत म्हणजे तृतीय या उपचय स्थानात आहे. उपचय स्थानाचं कार्य असतं वृद्धी. हा गुरु तृतीय या उपचय स्थानातून प्रवास करत होता. शनीशी त्याचा केंद्र योग होता आणि विशेष बाब म्हणजे गुरु मंगळ युतीत होता. मंगळाने देखील एक अग्रेसिव्हनेस दिला. मंगळ गुरु युती तिला अत्यंत लाभदायक ठरली असती, परंतु ती शत्रू राशीतील मंगळ गुरु युती होती आणि त्यामुळे त्यांनी तिला चुकीची वृद्धी दिली. इथे थोडं अग्रेसिव्हनेस आणि थोडं वजन वृद्धीमध्ये सुद्धा आणि त्याचे एक नकारात्मक प्रभाव समोर आले. याचा त्रास तिला एकटीला झाला नाही तर कळत न कळत तो अनेकांना झाला. सर्वजण तिच्याबाबत सहवेदना दाखवत आहे, संवेदनशीलता भारतात आहे ती कायम दाखवल्या जाते. संवेदनशीलता असायला हवी, परंतु कुठेतरी हा भाग देखील येतो की 53 किलो वजन गटात तिने असायला हरकत नसेल. आपलं कार्यपत्रिका पाहणं, ग्रह जे सांगतात ते सांगणं आहे. ग्रह असंही सांगतात की कळत न कळत इतिहासात काहीतरी झालेली चूक ज्याचा प्रभाव शनिदेवाने तिला तीव्रतेने दिला. तिच्या मूळ पत्रिकेत शनी कुंभेत आहे आणि सध्या देखील कुंभेचे गोचर सुरू आहे, तो वक्री आहे. तीव्र परिणाम देणं हे वक्री शनीचं काम असतं. कार्य करण्याची ती त्याची पद्धत असते, त्याने त्याच्या पद्धतीने ते कार्य केलं आणि अशक्य वाटणारी गोष्ट घडली. धन्यवाद. शुभम भवतु. जय ज्योतिष. नमस्कार. शास्त्राचा अभ्यास करण्यासाठी माझी मराठीतून 11 हिंदीतून 2 अशी पुस्तकं प्रकाशित झाली आहे. विशेष बाब म्हणजे मी स्वतः संशोधित केलेली ज्योती जोशी पद्धती अर्थात जे पद्धती या विषयावर स्वतंत्र ग्रंथ उपलब्ध आहे त्याचा देखील लाभ घ्यावा. यूट्यूबची कार्यप्रणाली ही मुख्यतः लाईक, शेअर आणि सबस्क्राईबवर चालते. प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब दी चॅनल. धन्यवाद. शुभम भवतु. जय ज्योतिष.